राखी नाईकाच्या प्रवेशा उपरांत शेनवारा म्हापशा काँग्रेसीचो यूथ जनरल सेक्रेटरी गितेश कामतान आपल्या वांगड्यासयत शिवसेनेत प्रवेश केलो. 80% समाजकारण म्हळ्यार राजकारण. समाजकारणांतल्यान राजकारण मुखार व्हरप हो शिवसेनेचो उद्देश आसा म्हण गोंय शिवसेनेचे प्रमुख संजय राऊत उलयल्यात. तशेंच गोंयांत पक्ष कार्यकर्ता अभियानाक लागून शिवसेनेचो प्रमुख उद्धव ठाकरे जुलय म्हयन्यांत गोंयांत येवपाचो आसा म्हण राऊत हांणी मुखार सांगला. आरडेक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. राखी नाईक यांच्या प्रवेशानंतर आज जितेश कामत म्हापशाचे ते यूथ काँग्रेसचे राज्याचे जनरल सेक्रेटरी होते, स्पोक्सपर्सन होते, ते आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. मी त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो. 80% समाजकारण, 20% राजकारण ही आमची भूमिका कायम राहील आणि या गोव्याच्या भूमीतसुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं काम करण्याचं ठरवलेलं आहे. इतर कुठल्याही राजकारणामध्ये न पडता सध्याच्या गोव्यातल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून शिवसेना वाढवावी अशा प्रकारचं धोरण आम्ही स्वीकारलं आहे. जुलै महिन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा गोव्यामध्ये संघटनात्मक कामासाठी येत आहेत. 2 दिवस त्यांचा गोव्यात मुक्काम राहील आणि त्यांच्या किमान 3 ते 4 वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्यांचं पक्ष कार्यकर्त्यांबरोबरचं संपर्क मोहीम त्यांची राहील, ज्याला आम्ही शिवसंपर्क अभियान म्हणतो. पणजी तर राहिलंच, म्हापसा राहील, त्यानंतर कोंडा आणि राखी नाईक यांच्या खास आग्रहाबद्दल सांगे इथे सुद्धा उद्धव ठाकरे जातील. त्यांच्याकडे मोठा मेळावा होईल, म्हापशात होईल आणि अनेक विषय जे गोव्यातले आहेत यापुढे गोव्यामधलं शिवसेनेचं काम हे गोमांतकातील जनतेच्या स्वाभिमानासाठी, रोजगारासाठी, पोटापाण्याच्या प्रश्नावरती शिवसेना काम करेल.